कान्हरवाडी येथे अवैधरित्या वाळू उपसा अनधिकृत गंगखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्रांताधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या होत्या. पोलीस पाटील लालासाहेब चाळुंके यांना वाळू उपसाबाबत माहिती देण्यासाठी 26 मार्च रोजी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रांत कार्यालयात उपस्थित राहून माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती, परंतु त्यांनी आपणाला वेळ नाही असे उत्तर दिले. त्यानंतर तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांना दूरध्वनीवरून सदरची माहिती देण्याबाबत सूचना करण्यात आली असता साळुंखे यांनी, मी फोन करणार नाही, प्रांतांनाच मला फोन करायला सांगा, मी कार्यालयातही येणार नाही, अशा प्रकारचे उर्मट उत्तर दिले. त्यामुळे साळुंखे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर दिली. त्यांच्या विरोधात वाळू निर्गती सुधारित धोरण मधील तरतुदीप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी दिले. कौशल धर्मे, 7 स्टार न्यूज, कडेगाव.